जुलै महिना संपत आला तरीही नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षा संपली नाही. समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे जमिनीवर आलेलं पीक करपून गेलंय. त्यावर नांगर फिरवण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी केलेला खर्च वाया गेलाय आणि आता दुबार पेरणीसाठी पैसे आणायचे तरी कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. आपल्या शेतात वखरणी करणारे हे आहेत नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील शेतकरी जनार्दन महाली. 4 एकर मक्याच्या शेतात वखरणी करण्याची वेळ महाली यांच्यावर आली आहे. जून महिन्यात झालेल्या पावसाच्या भरोशावर त्यांनी 4 एकरात मका पेरला होता. हवामान खात्यानं यंदा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे महाली यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र पावसानं ओढ दिल्यानं पेरणी वाया गेली. 7 जूनला लागण झाली होती मक्काची. त्यानंतर पाऊसच नाही, उगलं थोडं थोडं, पण त्यानंतर उगलंच नाही, पाऊसही नाही आला. त्याच्यामुळं मग असं वाटतंय वखरून टाकलेलं बरं, मग पूर्ण वखरूनच टाकलंय असं. नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी 7 जूनला खरीपाची पेरणी केली होती. मात्र त्यानंतर पावसानं दडी मारल्यामुळे ह्या भागातील खरीप पिकं धोक्यात आली. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. दुबार पेरणीची वेळ आलेली, पाऊस पडला तर ती हे मोडल्यानंतर दुसरं टाकून, नाहीच पडला तर वर्षाचं जे पीक होतं ते वाया जाईल. आणि पुरे शेतकऱ्याचे पशुधन आहे, जे ढोरं आहे, गाई आहे, म्हशी आहे, ते वर्षभर चारा आता पुरवायची पण हिंमत शेतकऱ्याजवळ राहिलेली नाही. आता दुबार पेरणीचे संकट पुढं उभे राहिलेलं आहे. त्या पेरणीसाठी शेतकऱ्याजवळ आता कुठल्याही प्रकारचा पैसा हे काही नाही नसल्यामुळे आता एकदम परिस्थिती हे नाटकुटी झालेली आहे. नांदगाव तालुक्यातील माणिकपुंजच्या गणेशनगर मोहितेवाडी परिसरातील 25 हून अधिक शेतकऱ्यांनी जवळपास 150 एकर पेरणीवर नांगर फिरवलाय. अल्प पावसावर शेतकऱ्यांनी मका, बाजरी आणि कपाशीची पेरणी केली होती. काही ठिकाणी पिकं विरळ झाली तर काही ठिकाणी बियाणं उगवलंच नाही. जे उगवलं ते पावसाअभावी करपू लागलं. आगामी काळात पावसानं साथ न दिल्यास हा खरीप हंगाम हातचा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जनावरं जगवायची कशी असा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडलाय. निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मनमाड.